सिल्वर ओक हल्ला करणारे आंदोलक होते का? घरावरील हल्ला हे 100% षडयंत्र, असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या घरावर झालेला हल्ला हा निंदनीय आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक विचार केला होता. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या सर्व व्यथा आम्ही ऐकून घेतल्या होत्या. तरीही न्यायालयाच्या निर्णयानंतर काही आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. सदरचा प्रकार हा निंदनीय आहे. हल्ला करणारे नेमके कोण होते, हे आंदोलन होते का, असा प्रश्न उपस्थित करत ज्यावेळी हे सर्वजण शरद पवारांच्या घराजवळ गेले होते त्यावेळी त्यांची अवस्था बघून ते आंदोलक असल्याचं वाटत नाही. या सर्व प्रकरणामागे मोठे षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. टीका करताना अभ्यासपूर्वक करावी लागते. उद्या आम्ही म्हटलं की दरेकर यांनी सदरची माणसे पाठवली होती तर त्याला काही अर्थ नाही. टीका करतानाही पुरावा असल्याशिवाय कुणी टीका करू नये, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. अत्यंत दुर्दैवी आहे काल झालेला प्रकार. हा अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्रात भारतात असं कुठल्याही राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत जाऊन दगडफेक करण्याचं कृत्य आजपर्यंत कधी झालेलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये एस टीचं आंदोलन मिटवण्यासाठी पवारसाहेबांचं काहीच असं त्यांनी त्यात सहभाग घ्यायचं काहीच कारण नव्हतं. त्यांनी उलट पुढाकार घेतला. गेले 40 वर्ष पवारसाहेब हे एस टी आंदोलकांच्या बाजूने नेहमी उभे राहिले आहेत, एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि त्यांना मदत करणं, सरकारने लवचिक भूमिका स्वीकारणं यासाठी ते पुढाकार घेत होते. यावेळी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांनी सरकारचे माननीय आणि परब आणि शासन याच्यात मध्यस्थी करण्याच्यासाठी देखील बराच वेळ दिला. आता त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले आणि काही लोकांनी तात्काळ येऊन पवारसाहेबांच्या घरावर हल्ला केला. आणि जर त्यांना थोडा जरी अटकाव नसता केला तर आणखीन काहीतरी विपरीत घडलं असतं. आणि ज्या पद्धतीनं ते आले, मला वाटत नाही की महाराष्ट्रातला एस टीचा कर्मचारी अशी भूमिका घेऊ शकेल. कारण त्याला माहिती आहे की पवारसाहेबांनी काय मदत एस टी महामंडळाला आणि एस टीला केलेली आहे. आज हे जे आलेले आहेत ते खरे एस टी कर्मचारी आहेत का? त्यांना कुणी प्रवृत्त केलं? त्यांना हे करण्यासाठी कुणी सूचना दिल्या? याचा तपास होण्याची आवश्यकता आहे. ते कोणत्या स्थितीत होते, ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं वर्तन बघितलं, तर तीही शंका यावी असंच एकंदर होतं. आणि त्यामुळे पोलीस याच्या खुलात जातील, योग्य तो तपास घेईल, खरं काय आहे ते लवकरच बाहेर पडेल. मास्टर माइंड ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.